मोठी बातमी आहे. विधान परिषदेतील फुटीर आमदारांवर काँग्रेस कारवाई करणार आणि ही चर्चा रंगलेली आहे. मात्र असं असताना आता यातील काँग्रेसचे रामण कोसकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. जे शेतकरी आहेत परंतु अतिशय तो खोडके अधिकारी ऐकत नाही. जर आज सीएम साहेबांनी सांगून ऐकलं नाही तर उद्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आज तो 22 आणि 23 तारखेला त्या ठिकाणी आमचे स्थानिक जे काही हाडेल आहेत दुकान आहेत हार्डवेअरचे खताचे दुकान आहेत ते काढण्यासाठी त्याची उद्या तारीख आहे. त्यांनी पोलीस डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी संरक्षण मागितलंय. परंतु उद्या सकाळी जर आज सीएम साहेबांचं ऐकून ऐकते जर सुरुवात केली तर पहिल्यांदा उद्या मी त्या रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी ते काम काढून देणार नाही. ही सुद्धा माझी या ठिकाणी मी काही खात्री गाई देतो की कुठल्याही अतिक्रमणामध्ये कुठलंही घर नाही, हॉटेल नाही, चहाची टपरी नाही, खताचे दुकान नाही, हार्डवेअरचे दुकान नाही. पण बुद्धिपूर्वक त्या अधिकारी त्या ठिकाणी तरा देतो. जर अशा अधिकारी जर एका सीएम साहेबाचं ऐकत नाही, डेप्युटेशनचं ऐकत नाही, पालकमंत्र्याचं ऐकत नाही, त्या अधिकारी तात्काळ सीएम साहेबांनी बदली करावा या विनंतीसाठी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन वगैरे काय दिलेलं मागे मागे त्यांनी आत्ताही मला सांगितलं की मी फोन करतो लगेच आणि त्याला काम करण्यासाठी त्याला सांगतो आदेश देतो. आपल्या मतदारसंघात आमदार किंवा खासदार असताना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.